नमस्कार मित्रांनो, कालच मी रोह्यातून अमर वॉटर सोल्युशन या शॉपमधून ॲक्वागार्ड चॅम्प शुअर वॉटर प्युरिफायर आणलेला आहे. त्याचं अनबॉक्सिंग आता ते सर्व्हिसवाले येऊन करत आहेत. व्हाईट आणि ब्लॅक या दोन कलरमध्ये हा वॉटर प्युरिफायर आहे. याची कॉस्ट मला पडली आहे 9,200 रुपये. हा वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस यू वी प्लस आहे. त्याची टँक कॅपॅसिटी आहे 6 लिटर. तुम्ही बघू शकता अनबॉक्सिंग झालेली आहे. वॉटर प्युरिफायरचा हा लुक. या वॉटर प्युरिफायरसोबत मी प्री फिल्टरसुद्धा परचेस केलेला आहे. प्री फिल्टर लावणे हे मस्ट आहे. आपण पाहू शकता ॲक्वागार्ड चॅम्प शुअर. ऑडियन्स, तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणता वॉटर प्युरिफायर आहे. प्युरिफायरला भिंतीवर अडकवण्यासाठी यांनी पेपर मार्किंग केलेली आहे, जेणेकरून भिंतीवर ड्रिल मशीनद्वारे बोर मारता येतील. ड्रिलिंगचे काम पूर्ण झालेले आहे. प्युरिफायर भिंतीवर व्यवस्थितरित्या बसवण्यात आलेला आहे. वॉटर सोर्सच्या कनेक्शनचे काम चालू केलेले आहे, जेणेकरून अनफिल्टर वॉटर फिल्टरपर्यंत पोहोचावे. मित्रांनो, हा दिसतोय तो हा प्री फिल्टर आहे. प्री फिल्टरचं काम काय आहे तर, वॉटर प्युरिफायरमध्ये जाणारे पाणी हे या फिल्टरद्वारे पहिले फिल्टर केले जाते, जेणेकरून प्युरिफायरमध्ये ज्या स्टेजेस असतात फिल्टरेशनच्या, त्यांची लाईफ वाढण्यासाठी. या प्री फिल्टरच्या आतमध्ये एक पांढऱ्या रंगाची स्पून कॅन्डल असते. ती साधारणतः 1-3 महिन्यानंतर चेंज करावी. घेतल्यापासून सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये एकूण 3 वेळा हे आपणास ही कॅन्डल फ्रीमध्ये चेंज करून देणार आहेत. फिटिंगचे काम पूर्ण झालेले आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा जो पांढऱ्या रंगाचा जो पाईप दिसत आहे, या पाईपद्वारे अनफिल्टर वॉटर वॉटर प्युरिफायरमध्ये जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता यामध्ये निळ्या रंगाचा जो पाईप बसवण्यात आलेला आहे, तो ड्रेनिंग वॉटरचा आउटलेट आहे. जोपर्यंत तो ब्ल्यू लाईट आपली ब्लिंक करते, तोपर्यंत समजेल की आपलं प्युरिफिकेशन चालू आहे. ओके, ज्या टाइमला ती ब्ल्यू लाईट ब्लिंक करण्याची स्टॉप होईल, त्या टाइमला आपला टँक जो आहे तो फुल झालेला आहे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे ज्या टाइमला मध्ये रेड लाईट लागेल, त्या टाइमला समजून जायचं की आता याची सर्व्हिसिंगचा टाइम झाला आहे. सर्व्हिस कॉल आहे, रेड लाईट लागतो. तो कॉल झाला. हा कॉल झाला, त्या टाइमला आम्हाला कॉन्टॅक्ट केला. कॉल मिळती मधली ना. हा, ब्ल्यू आणि ग्रीनच्या मध्ये रेड येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जेव्हा पाणी वगैरे नसेल, त्या टाइमला मशीन चालू होणार. कारण याच्या आतमध्ये हा एलपीए स्विच आहे. आणि एलपीए स्विचचं काय काम असतं की तुमचे जोपर्यंत पाण्याचा फ्लो भेटेल ना, तोपर्यंत तो ऑन होत नाही. पाणी चालू म्हणून आता कसं चालू झालं. चालू स्विच कसं आहे तिकडचा.
आज जर आता मी बंद केलं दोन मिनिटात मशीन बंद बंद होऊन जाते बिल्डिंग बंद होईल काय होतं पाणी नसताना पापून त्याच्यावरती लोड येतो ना त्याच्यामध्ये जाळण्याची भीती जास्त असते त्याच्यात ते सिरीज होतं ना ॲडिओटिकल चालू ते चालू ठेवायचं कंटिन्यू ही पिन बंद झाल्यानंतर काय करायचं लाईट काय नाही तुम्ही फक्त पाणी करायचं म्हणजे पाणी तुमचं पाणी तुम्ही सपोज आता 6 लिटर त्याच्यामध्ये स्टोरेज आहे तुम्ही त्यातलं अर्धा ते 1 लिटर पाणी स्टोरेज काढले तर ते लगेचच ऑटोमॅटिकली ऑन होऊन जाईल फिल करून घ्यायचं फिल करून घ्यायचं 6 लिटर आणि 6 लिटर भरल्यानंतर ते काय म्हणजे काय ती लाईट बंद ना लाईट बंद होईल ना ती ब्लिंक लाईट फक्त बंद करतो ऑटोमॅट आहे याला म्हणजे तुमचं 6 लिटर भरलं आपल्या लेवाचं वेळ घेऊन भरून बघायला लागेल का किती नाही पाहिजे नाही ही गरजच नाही आता तुम्हाला तुमचा हा बट म्हणजे इथून स्विच ऑन असेल आणि पाण्याचं कनेक्शन ऑन ठेवलं ना तुम्ही तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही त्याला इलेक्ट्रिसिटी भेटली आणि पाणी भेटली तर ऑटोमॅटिकली वरत राहणार आहे घंटे आपण मला समजा कसं की आपण पाणी शिल्लक राहिले नाही ते नाही संबंध नाही आपण तुम्ही अर्धा तास एक तास आधी चालू करून ठेवलं तर 6 लिटरचं भरूनच झाला चालू चालूच राहणार ना ते हा चालू असणार कधी पण मग ते भरलेलंच असणार काय 6 लिटर दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा फ्लो ते पाणी ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून त्याच्या आतमध्ये एसवी असतो एसवी म्हणजे सोलर आणि टॉर तो तुमचा डायरेक्टली पाण्याचा सप्लाय जो आहे तो कट करून टाकतो तो पाणी पुढे पास होऊन देत नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा TDS मीटर आहे फिल्टरच्या ड्रेनिंग पाण्याचा TDS आहे 312 तुम्ही बघू शकता 312 आता वॉटर प्युरिफायरने फिल्टर झालेल्या पाण्याचा TDS आपण बघू हा TDS आहे मित्रांनो 17 मित्रांनो TDS म्हणजे काय पाण्यामध्ये असलेले मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण जे अनफिल्टर पाणी त्याचा TDS आपण चेक करू तो आहे 468 तुम्ही पाहू शकता आपण वॉटर प्युरिफायर घेतलेला आहे ॲक्वागार चॅम्प शुअर हा आपण अमर वॉटर सोल्युशन रोहा इथून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता प्राईस बघा हा आपल्याला 9,200 रुपयाला पडलेला आहे प्युरिफायर इन्स्टॉलेशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे प्री फिल्टर सुद्धा बसवलेला आहे इथे 6 लिटरची टँक आहे ड्रेनिंग टँक तुम्ही बघू शकता मित्रांनो ब्ल्यू लाईट ब्लिंक करत आहे म्हणजे पाणी फिल्टर होत आहे अमर वॉटर सोल्युशन रोहा याचे ओनर आहेत अमर नाळे हे स्वतः इथे येऊन त्यांनी हे फिल्टर इन्स्टॉल करून दिलेलं आहे उत्तमरित्या माहिती दिलेली आहे त्यांचा नंबर आणि शॉपचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका